नमस्कार दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकताय प्राध्यापक व बा बोधे यांची कादंबरी चकवा आणि आज ह्या कादंबरीचा भाग चौथा जर कोणी पहिल्यापासून कादंबरी ऐकलेली नसेल तर वरती आय बटनमध्ये पहिल्या भागाची लिंक देतो पहिल्या भागापासनं कादंबरी ऐका आणि चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा चला सुरू करूयात भाग चौथा पंधरा दिवस उलटले असतील नसतील गुलब्या अंधारे सकाळी सकाळी लुंगी नाचवत प्रत्येक पाला मोरं जाऊन सांगायला लागला आज जात पंचायत आहे समध्यानी जामा जात पंचायतीला अरे पर पंच कुठे आहेत पंच गेला दिल्लीला आमच्या दारात जामायचं सारेने आज चाळ बांधायचा विधी आहे माझ्या बहिणीचा तुझी बहीण लेका बहीण आहे का तुला म्हणून आहे काय झालं मग आवाज बहीण आहे माझी आता ती हेतच राहायला येणारे दे अरे मग सरळ जात पानसेत बोलव की घे यात संमती टाक उरकून आईला आम्हाला तरी काय म्हणा खायला मिळाली गाठ काय या खादेच्या पायात एखाद्या टिपणाला महारोग्याजवळ निजायला जाल काय सांगाव हो तुमचं दोघं तिघं हसली तसा गुलबे मिशी पिळत दुसऱ्या पायाकडं वाढला बाता वाढवत माणसांना खोलवायला लागला कोल्हाट्याची जातच विचित्र नागाना पिछा इतर जातीत मानाचा माणूस आणि त्याच्या मागे काही पंच असतात इथे कशाचा काय जो परिस्थितीनं बऱ्यापैकी आपला वट राखून असेल तो सांगेल तसं लोकांनी मागायचं आता प्रतिष्ठित म्हणजे मारत्या काळे आणि गुलब्या अंधारे सारी माणसं सा गुलब्याच्या दारात जमली आज दारू प्यायला मिळणार म्हणून जो तो हरखून गेला होता बाया बापड्या मिरवायला मिळणार म्हणून साठावल्या होत्या गुलबेची मावच भन काय दिसत नव्हती बहुधा आत बसलेली असावे मारती काळे म्हणजे कोल्ला त्यांचा पुढारी घरची बरी परिस्थिती जम चांगला शिवाय चांगुणासारख्या अप्सरेचा बाप सारीच त्याला मानायची हे बघा मंडळी आपल्या जातीला समाजात किंमत नाही चार नावं आणि चारशे आडनावं अशातला प्रकार आहे ना भावकी ना फिवकी तरी बी आपण एकामेकाने गोळ्या मेळायनं राहतोय हे काय कमी नाही गुलाबनं ना आज बहिणीचा चाळचा विधी ठेवलाय तुम्ही म्हणाल ही भन कोण आज पावतर कधी कशी दिसली नाही म्हणणं बरोबर आहे तुमचं मला बी आधी तसंच वाटलं पण मग ध्यानात आलं की ह्याची एक मावशी लातूरच्या मुसळ्याबरोबर चाळ बांधून गेली तिची पोरगी लिली मुसळे आज ती हित आली तिचा चाळाचा विधी आज होणार आहे साऱ्यांनी बाया बापड्यांनी मोहर होऊन सारं करायचे मध्ये याचा लबाडी इथून उठला आपलं रान मांजरासारखं हिरवं डोळं फिरवं त्यांनी एकदा पंचायतीचा अंदाज घेतला दाता खाली वट चावत म्हणला मारती दादा या विचारायचं होतं हा विचार विचार मी म्हणतो लातूर पोरगी हिथ कशा पाय आली तिथं काय जात पंचायत नाही वय आ बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे अ गुलाब बघ काय म्हणतो इठू बघ की गुलाब मिशी पिळत उठला इठूवर डोळं रोखत मांडला लेका काय इट्या वरच्या जातीतली माणसं शेरगावात जात्या कुठल्या बी जातीच्या पोरींच्या बरोबर परस्पर लगीन लावते आहेत गावात परत येते ते, ते कसं चालतं रे हा हा लय अवसव लागून गेलो आहे पण शंका विचारली बेगाडला कुठं काय म्हणता तुम्ही मास्टर मास्तर मला बी तसंच वाटते हे बा गोलबा तू माझी दोस्ती पर हे सगळं प्रकरण खुल्लम खुल्ला सांग गुलबा काय बोललाच नाही खिशात हात घालून बिडीची गड्डी माणसां मोरं टाकत विषय बांधलायला लागला तसा घडी बिथरला पण राग आवरत खाली बसत म्हणला नाही तसं काय लफड्याचं प्रकरण नाही आहे पण माझ्या बहिणीची इच्छा आहे तालेवाराच्या घरी राहावं एकदा चाळाचा विधी झाला की ती तिची जागाईला मोकळी या कामाला आमच्या मावशीचाही विरोध आहे कसं हे चाळ बांधला का वेश्या व्यवसाय करावा लागणार निदान परजातीच्या माणसाजवळ कायम राहावं तरी लागणार मग मा आता मला सांगा ना यातनं काहीतरी तोडगा निघायला पाहिजे का नको का म्हणजे काय निघालं पाहिजे निसता होताडा काय कामाचा तेच म्हणतोय मी अ ती न्याय मागाय आली आपल्या पंचायतीत आली कुठं काय बामणाच्या वाड्यात गेली का ती अरे पण कोण पत्करणार कोण आहे तिला हाय एक बारशीचं कोड मोठा बागायतदार आहे रावजी बनकर नावे मग चांगलंय की आता कशाला उशीर काढतोय बन आली ना घ्या की ओरखून गुलाबनं लिलीला हाक मारली तशी आंबाड्यावर गजरा बांधलेली देखणी लिली बाहेर आली दामू पटकन उठला आणि चावड्यावर बसला लेका इथं माया जाधव सारखी नटी दिसती गिरे मंग बिचारे हित पावतर धडपडत आली ती आपल्या विश्वास आहे म्हणून आले ना ए लिले पाया पडकी लिले गोरीपान पान पेंगू कोंबडीगात अंगानं भरलेली लीला सगळ्यांच्या पाया पडली आत गेले इठू तर दामूच्या कानात म्हणला याच्यावर सात चांगोळा वावळाय पाहिजेत खरे खरे सात चांगोणा आणि चौदा तारा तुम्ही बाकी कामाल करता बरं का मास्तर त्याला उठा चला, चला। लग्नाच्या खालोखाल हा मुंजा विधी कोल्हाट्याच्या वस्तीत गाजायचा स्पीकर काय दारू काय पार्ट्या काय कशाला अंतच नसायचा महारवाड्यात जायला काचकोच करणारा स्पीकरवाला गुलाबनं पन्नास चिनोड जावली तसा दहा वाढवून चार दिवस वाज स्पीकर वाजवायला तयार झाला कधी नव्हे ते वस्तीवर लाऊडस्पीकर आला तशी माणसं छेकाळली खायला मिळतोय म्हटल्यावर माणसं आपापली कामं धामं सोडून धडपडायला लागली बाया साजल्या तारीनं पण चार दिवस कामाला बुट्टी मारली अवनुस्ती हळद तीन दिवस लागायची रात्रंदिवस बायका गाणी म्हणून नाचून वस्ती जागी ठेवायच्या कंटाळा म्हणून कसला तो नाही कोणाला दरवर्षी विधीचे एक दोन कार्यक्रम ठरलेले फूस लावून बाई पळवण्यापेक्षा रितसर मुंज्या विधी उरकून बाई नेणं अनेक जण पसंत करत गाव पंचायतीने नाही संमती दिली तर काही काही बायका परस्पर निघून जात अशा बायांना पंचायत पुन्हा जातीत घेत नसेल लिली आली पण चार दिवस तिने साऱ्या बापाई गाड्यांची झोप उडवली दामोदर तारीला म्हणाला सोनं दिसत नाही तवर माणसाला पितळच सोनं वाटते म्हणजे हो अगं मी लिलीबद्दल बोलतोय काय पोरगे चिटाचं कापडच निसत मग जाऊन राहावा तिचा पाय दाब आहे राहीन की व ती तयार व्हायची नाही तोंड म्हण बागा घरचं जे आपण बाहेरचं कामा उचलायचं जरा मानव दगड ठेवा तो गोलबी आयलाय वाईट माणूस आहे म्हणून तर मी गप आहे ना नाही तर कावाज घ्यायची चितर लांबवला असतं ओ त्या गप्पा बाहेर मार जा माझ्याजवळ कशाला मारतोय नासका नारळ आणि गळतू या गरळ फोकाची आयडी निसती बरं वाद घालू न ग जातकडत वी चाललाय तिकडं तिकडं जरा मदत कर हा mm. उद्या तुला बी गरज लागन मजी तोंडाला पायतानाचा पानं ठोकून घ्या काय बिर बोलू नका अगं उद्या तू जगदाळ्याकडे दाळ्याकडे राहाय चालली तर तुला भी हो चाळ बांधायचा मुंजा विधी करायला लागणार की असलं थ्यार करायला मी अकोली नाही बरं का आलं ना मानत सरळ जाईन त्याच्या वाड्यात जाऊन राहीन मला होय कोणाच तेवढ्यात गुलभ्या आला पटका बांधूनच आला होता काय मास्तर सारखं भांड चला नाही पडदेशीवर कोण घ्या सगळं त्या लिलीला साजवायचं बघा पाहुणं कावाची येऊन वाचल्यात बारशीचं शेट आलोय मडवळ येऊन वाचलेत चौथा दिवस उगवला हो मुंज्या विधीतला हा महत्वाचा दिवस सकाळीच गोलबाने बकर मारलं मंडपाच्या बाहेर शिजत घातलं मंडप कासला चाल कळकळून जुना छद बांधलेला सकाळ धरणं दार स्पर्धा लागली होती फुकट मिळतोय म्हटल्यावर जो तो पुढं तारानं लीलाला सजवलं केशरी पातळ नाकात चमकी मधोमध भांग केस ताणून बांधलेला गच्चा आंबाडा आधेली एवढा कुंकवाचा ठेळा हातात नायलॉनच्या बांगड्या पायात हिरव्या छापला भांगात कुंकू कानात तांबड्या खड्याची फुलं चांदीचा पांढरा खट कमर पाटा, त्यात मधोमध रंगीबेरंगी खड्यांची महिरप कसलेला लप्फेदार कासोटा गळ्यात डोरलं वरती गळाभर असलेला गळाबंद साज डाव्या बोटात बडीशेपच्या गोळी एवढी नाजूक अंगठी पायात चाळ येणारी जाणारी माणसं थबकली आणि लीला मुसळेच्या रूपावर फिदा झाली तिला स्वीकारायला उत्सुक असलेला बारशीचा पाहुणा पुढे आला मारती दादाच्या हस्ते त्या बागायतदाराला फेटा बांधण्यात आला त्याने पिशवीतनं ताट काढलं खिशातनं शंभराच्या दहा नोटा काढल्या पान सुपारी सकट ताटात ठेवल्या जात पंचायती समोर त्यांनी ते ताट लीलाच्या हातात दिलं मी जलमभर याची रखेली होऊन राहीन असं तिने जाती समोर वचनही दिलं बेरकी गुलाबनं उगच डोळ्यांना पदर लावला पुढे झाला आणि तिचा हात पाहुण्याच्या हातात दिला हलकी ढोल घुमला स्पीकरवर ढोलकी खडली त्या रुबाबदार बागायतदारासमोर प्रत्येक कोल्हाटी उंदरा एवढा दिसत होता घाव बघायला म्हणून जोडी बाहेर पडली जेवण उरकलं आणि मगच गेली इकडे केवळ जेवणासाठी ताटकळत बसलेले सगळे पेता आड एक झाले पंगत बसली पोट भरेपर्यंत कुणीही मान वर केली नाही वरचा कट आणि वाटेसनी भरलेलं पातेल गुलब्यानं आत पालात ठेवलं स्वतः निवांत पीत बसला तसा दामू मास्तर आला गुलाबराव वाईट स्टा कागला किती पाहिजे भाव टाका की मग दोन रुपये काढ आता फुकट वाटले की आता पावतर नव विधी उरकष्टवर फुकट वाटली म्हणजे माझं जेवण व्हायचे ना पण आमचं म्हणजे यावा की रगड हा ना पण दारू मातुरी इकत प्या हा हंड्याचा तळ भिडे साऱ्याने घोशा उठवला साऱ्या वस्तीतली माणसं जेवायला दुपारी चार वाजले पोटभर जेवलेल्यांची दारू उतरली मध्येच मा मारती दादाना विचारलं अरे बुलगे पाहुणं कुठं दिसत नाहीत गाव बागायला गेल्या अरे बाराच्या टिपणाला गेलेलं पाहुणं चार वाजाय आले तरी अजून आले नाहीत नाही ना अरे हे आकरीत म्हणायचं आकारेत कसलं आता पुण्यात पोचलं बी असते उण्यात मोटरसायकल गोरवाच्या वाडाखाली उभी केली ती गाव बागाय गेलं आणि म्हणून तसंच टाकलं तिकडं चांगलंय चांगलंय मारुती दादा काहीही न बोलता पालाकडे वाळाला दादाच्या भोळ्या स्वभावाला गुलबा हसायला लागला बारशीचा बागायतदार लातूरची पोरगी घेऊन पुण्याला कशाला गेला हे मारुतीच्या लक्षात झालं नाही त्या लिलीच्या नुसत्या दर्शनानं दामूचा चिखल झाला होता ती पळून गेली हे त्याला खरंच वाटे ना दिवस मावळला तरी तो लिलीचाच विचार करत होता तारी चिडली होती झोळीतल्या चार माण्यांच्या माळा गायब झालेल्या होत्या पण मी म्हणते माळा गेल्या कुठं तुला पडलंय माळाचं माला, चा, माला पडलंय चाळाचं चाळाच कोणाचं चाळू चा? चा अगं ती लिहिली चाली तमाशात असले नाचे असले अवकानात हो, अपुरी ना आ म्हणजे अजून ती टाळक्यात थायच म्हणायची तुमच्या असून काय करती पळाली साली मरी आई पावली म्हणायची आले छान तू ती गुलब्या म्हणत होता जोडी राहणार आहे आणि कशी पळाली कोणाला माहिती गुलबिया सांगणार आणि तुम्ही ऐकणार हो त्यो जातीचा कॉलला लाड साऱ्या वस्तीला चरकत घालून पिळून काढत ना तावा साऱ्यांचं डोळं उघडते म्हणे भन भुन। ए भन चाव चाल कुठनं तरी आलेली जात अडवल म्हणून वेदी ओर राखला आणि पाळाली वळू दे की वळू दे जरा येतो मी बी गुलाब्याकडे जाऊन या नाही तर भट्टी लावून बसा इथं पंधरा रुपयाच्या माळा गेल्या याचा विचार करते मी तुम्हाला निस्त ढोसायचं सुचते न ऐकल्यासारखं करून तो गुलाबकडे निघून गेला गुलबा चिलीन लावून बसला होता आज काय गांजेचा भेद आहे का होय तू मागशील पण मी काय देणार नाही का मला काय भीक लागली काय मागायला ले छिडकाय मास्तर राहू तू जरा डबडा आणखी मला एक दोन गाणी ऐकायची नाही जाणार नाही अरे पावशीर फोकाड देतो अरे लि कलाकार माणूस तू तुझं गाणं आम्ही ऐकायचं आमची दारू तू प्यायची असं म्हणतोय हा जा आण डबड आण तुझं जा अरे त्याला पेटी म्हण पेटी सोराची पेटी म्हणते त्याला तेच रे ते आलं लाकडाचं तर डबड त्याचं काय कवती का एवढं जा आण जा पावशीर दारू मिळाली तसा दामू खुलला हात घालत पेटीवर मूळ विषयाला हात फिरवायला लागला बोलो बा हे बघ गाणे पाहिजे तेवढी म्हणतो पण खरं सांगलेली गेली कुठं मला काय माहिती लिहा का? मग एवढा खर्च कसा केला तू दोन रुपयाची दारू फुकट देत नाही तू आज एवढा खर्च कसा काय केला तू <laughs> कसे दामू या जगात जो सरळ जागला ना तो खड्ड्यातच गेला उलटी उडी मारून जो पाया वाला तो जागला तुला काय वाटलं तुला काय वाटलं ती पोरगी माझी बहीण होती का मंगरी ए एक काय अरे साली रहमतपूरच्या कचऱ्याची पोरगी ती माझ्याकडनं राहिली गारवार आता काय बॉम्बलायच का मी तिला म्हणलं म्हणलं गाठ एखादा शेट नाही त्या बागायतदार देतो चाळाचा मुंजा विधी ओरकून गाठला पुण्याचा तागडा बागायदार जातीचं भ्या घातलं तसा सगळा खर्च करायला किंवा बागायतदार तयार झाला मंग केलेला खर्च त्याच्या पैशात गेला हो बकर दोनशेच दारू दीडशेची किरकोळ शंभर दामूशे हजार रुपये घेतले होते बागायतदाराकडनं माझे किती गेले अवघे कमाल आहे कमाले गोलाबराव निस्ती कमाल नाय तसं म्हणलं ना तर मला एक पैशाचा बी गाठा बसला नाही म्हणजे ठोकाड आणलं चोरून दामनेरच्या शिवारात दारूबी तशीच ना रुपये चौदा आणि पाणी आईला तुला आहे भाल तर आहे रे आत्ता कळलं काय तुला नशीब समज वहिनीव डोळा नाही ठेवला त्याचं कसे आहे दामू मास्तर आपण घेणार ना ते वंजळीनं घेणार आणि वाटताना पैशा पैशाने वाटणार पाखरेगत एक एक दाना येचून खाणारी माझी आवलादच नाही लक्षात ठेव काही न बोलता दामो उठला डबड पाठीला मारून पाला कडा आला दारात दा बापू नंदीवाला बसला होता तारीला हात जोडत होता तारी त्याला शिव्या घालत होती दे खरं बोल माझ्या घरातल्या माळा तुझ्या बैलाच्या गाळ्यात कशा गेल्या चुकलं चुकलं ताईसाहेब चुकलं आम्ही एकत घेतले ही आमची चूक झाली अरे पर मी म्हणती कुणाकडनं ऐकत घेतल्या माझ्या नवऱ्याने ऐकल्या का चांगकी झाबरे आव की यांनीच दिले फक्त तर पाच रुपये दिले मला म्हणले घरात सांगू नको काय काय म्हणतोय हे हो? नंदीवाला नन नाही मी नाही त्याचं काय आता जळक लाक उडतो अंडावानी ना अरे मुडद्या नवरा म्हणून किती रागात आठवणार माझ सूड घेतोय सूड मागला जन्माचा ए अरे हा कशा किती दिवस चालणार आता दोघांपैकी एक मर रुस्त वर चालली होईश बदलायचा नाही त्याचा रुपय पाच त्याला परत दे आणि शेंगाड्या उठ उठ पाहिला तिथनं माळा आण पाहिल्या चल उगा लांब लावू नका आणतो माळा आणतो पर माझे पैसे अरे घेऊन ये आधी मी देते पैसे तो माळा घेऊन आला माळा पुढं करत म्हणाला आधी पैसे अरे काय कुठं पळून चालले काय तिने माळा हिसकावल्या गळा धरला त्याचा आणि म्हणाली किरडे ज्याला पैसे दिले ना त्याच्याकडनं घे पुन्हा नाव काढलं पैशाचं तर पाटलाला भेटीन पाल उठवून लावून टाकेल ना नंदीवाला बराच वेळ बडबडला शेवटी दामून दिलेल्या दोन रुपयावर समाधान मानून गप्प बसला तारीनं दामूला बराच तासला एकेरीवर येऊन शिव्या शाप दिले दामून काहीही न बोलता सगळं शांतपणे ऐकून घेतलं बसल्या बसल्या तो मेढीला टेकला पाय लांबवले अंधार पसरत पालात आला वारा सुटला गांजणी गवताच्या तट्ट्यावर तडफडू लागला आतला दिवा जातोय का काय अशा अवस्थेत पगपकायला लागला उंजळभर गाजर तिने शिजायला टाकली आणि काहीही न बोलता ती शांतपणे जाळ घालायला लागली चुलीत जाळ होता काळपटलेल्या पाला दोघांच्याही बेढब सावल्या खालीवर होत होत्या आंघोळ आटोपलेल्या दामून भांग पाडला पिशवी घेतली लंगडा पाय उचलत तो तालुक्याला निघाला एकाच खेपे दोन बाजार काढायचा त्याचा विचार होता खिशात चार पाच रुपये होते दुपारी पर्यंत फिगर फिरवत कल्याण बाजार ओरकायचा आणि शेवटी घरी जाता जाता वांगी बटाटे घरी न्यायचं तेवढाच नावाला बाजार कशा लोकाची एस जा तेवढाच एक रुपये वाचल अशा विचारानं दामू डकाव डाकाव चालत निघाला गाव सोडलं तसं वळणावर भिकू बुवा भेटला हा बुवा भजनी ताफ्यात नेहमी असायचा सायकलवर चालला होता हा बुवा दामूला मानायचा त्याला एक कलावंत म्हणून मान सुद्धा द्यायचा कुणीकडं पेटी मास्तर बाजारला निघाले मग चाल आत्ता तारागावची गाडी होती की नाही नाहीत आवडाच व्यायाम कसला व्यायाम कोण काय म्हणतंय धूळ मारणाची बसा सायकलवर बसा नाही ना गाऊ गे कशाला तुम्हाला तारस आम्हाला चालायची सवय लय भागात करू नका बसा तो कोरे गावात पोचला तेव्हा सकाळचे दहा वाजले होते तडक व राजा चौकात गेला टपरीवर मांडलेल्या हॉटेलात चिरला चार पाच सटोडे बसले होते रोजच्या सरावानं तो त्यांच्यात सामील झाला एक जण म्हणाला ओपनला अठ्ठा मरत नाही बरं का अरे कसं शक्य आहे बाब काल तिरकाड झालं तर क्लोजला आता अपोजिट घर क्लोजलाच येणार ना समजूत आहे तुमची हे बघा माहिन्याच रे आकाड सोमवारी पाच तारखेला व पणला बारा तारखेला तार आठा एकोणीस तारखेला तिरळी आता सव्वीसला डबल आठ येतोय का नाही बघा घर पॅक झाले व हालायला जागाच नाही तर आठा दामूच्या डोक्यात फिट्ट वाचला तरी सुद्धा घर लावण्याआधी भविष्यवाल्याला विचारावं म्हणून तो करंजाकडे झुकला बोलका कोठारी करंजाच्या सावलीला बसला होता समोर भविष्याचा ताकता मांडला होता कपाळी उभागंध रेखलेला कोठारी तावा तावानं बोलत होता कान पाडून मंडळी ऐकत होती दामोही खाली बसला मध्येच मांडला काय का काय का, का, होईना असं वाटते फुकट सांगायला मला वेळ नाही बक्ष्या पेशल बाजणार असलाच तर सांगतो वय पर फिगर फिट बसला तर हा ठीक आहे की मंग हाताची बोटं मोजून दोघा तिघांच्या हातावरच्या रेगा पाहून कोठारी हसत म्हणला आठाप <laughs> फिरवण टाक बघ बिनभोभाट ठप्पी घेऊन जायचं आज घराकडं काय सांगतोय वय की सायलेंट फिगर वाया जात नाही बघ कधी आपलं लईन पंचांगावरनं बोलतंय थातूर मथूर आपण बोलत नाही ते हां दामू उठून जायला निघणार तेवढ्यात एका माणसानं त्याचा हात धारला तुझं नाव दामू आहे का वय तुझं मला श्यामू म्हणते कोणचं गाव सांगतो जरा बाजूला चल विडी वळतो का तू हा वळतो की सुळकण गरम धूर शामून सोडला दामूच्या खांद्यावर हात ठेवला तू जातीनं क्वालिटी आहे ना हा वय लका मग तुझ्यासारखेला फिगरची गरज काय कशाला म्हणजे पैसा नका झाला वे कोणाला अरे कशाला पाहिजे पैसा दोघच नवरा बायको ना तुम्ही हिन मेन दोघं अरे पण प्रत्येकाला पोट हायच की पोटाला काय मानायच्या माळ्या फोडून खायच्या काय अरे तू तारीचा नाव राही ना आ। हा मग बायको आणते की तुझी कमवून त्याच्या दोन चार रोपड्यात काय होते कोणाला डापल्या मारतो हा डापल्या मारतोय मला मला या मी जगदाळ्याचं नोकर आहे तुझे बायको सतत वस्ती येते आमच्या मालकाबरोबर रंग उधळते नोटांची पुडकी नेते आणि तो म्हणतो चार रुपये कम होती वय काय खरं सांगतोय काय सगळं अरे म्हणजे काय का, रोज डोळ्याने बघतो की मी तिचे अरे लि कॉलटेची जात तुझी तुझ्या बायकोच्या हाताखाली रामा गाड्यागत माला वावर मी जातीचा जा मारठ आहे पायाला चावरडी घालून जरा गुतो मी कालवडीवाने लय आक्रळ हे तुझी तारी भाचे पण हे सगळं खरं आहे का मग पंचमी देवाच्या पायरीवर हो थाक थाकून सांगतो की मी दामू अडचणीत गावलेल्या सापागत चावताळला तारीख आवती कधी आणि आपण तिला बुकलतोय कधी असं त्याला झालं आईला तिचे रोज रोज बाबा ठेवून राहतोय त्याने खिशात हात घातला चार रुपये खत्री मटका खेळावा का नको असा विचार करत तो सरळ वर चौकाकडे निघाला चार आणचा डबल अठ्ठा फिरवून सरळ बाजारपेठेकडे झोकला मध्येच थांबला मनाशी म्हणाला छे आईला बाजार तरी कोणासाठी घ्यायचा घरच्या टवळीला संसाराची काळजी नाही आपण कशाला धडपडायचं दामोद्या मरून तिकडं बाजार मारावा कप आणि पाळाव घराकडं तो सरळ दारूच्या दुकानात शिरला दोन रुपयाचे दारू ढोसून तडा तडा निघाला कोपऱ्यावर त्याला लबाड इठो भेटला तोही पिलेला होता म्हातारीला फाण्या विकायला बसून पाठ्या पेठेनं हिंडत होता दामू त्याला ढावलून पुढं निघाला होता पण त्याचा हात पकडत इठो म्हणला कुणीकडे हिंडताय मास्तर चाललोय घराकडं बाजार झाला वे झालाच म्हणायचं तू कुठं होता बाजारात बसलो कानड्या खेळ घेऊन आलाय मारल्या चार वड्या आलो दोन रुपये घेऊन बायका पोरं बी आणली काय बन वय पण पहिल्या वणी डोंबारेच्या खेळाला चव नाही राहिली शिनीमानी तमाशाचा खेळ मारून टाकला खरं म्हणजे हे सगळं सोडून ना आपल्या जातीने दुसरा दादा करायला पाहिजे करणार काय मी काय म्हणतो तू तमाशा काढ की आपण यायला एका पायावर हो तयार आहे रे चल येऊ जरा बाजाराकडनं चक्कर टाकून नाही नको आता ना चल तू घरी आता काय बायको शिवाय भरकर मत नाही तुला बाय माझ्या वाणी मारुती होऊन कसा राहणार तू चल पाचतो तुला रुपयाची पाचतो थांब पिन पावतर क्लोज बघून सुटू मधनं अर पण ओपन चा आला का आलासन, थ, आला असन ते गाबड भेटलं होतं आठ आलाय म्हणत होत कोणच अरे तो आहे बडवं कंट्रीतली कर मी सोडून एकतय माझ्या आलंय द्या ना बोला का म्हणलं नाही का बी फिरत फिरत बाजारात आले इठेची सुकलेली म्हातारी कंगव इकत बसली होती जवळ एक जर्मलचा तांब्या तशीच मातीत बसली होती फतकल घालून दामोन उभ्याच विचारलं काय खपत का नाही मालाला मागणी आहे रे पण माल कुठे का इठेला सांग की जरा मालेवाणी दिसतंय नुसतं इठे हसला खाली बसला उगीच्या उगच फण्या मोजायला लागला मातारीने इकडं तिकडं बघितलं डोळं किल करून इठ्याला म्हणाली काय हाय हे खाल्लंस का नाही रे बाबा काय हाय माझ्या खिशात तावा बरं घे हे दोन रुपये घे खाऊन काहीतरी आणि तुला काय आणू मला काय आहे ना गटाकले अगर वगैरे आचा ना हा खाईल काहीतरी पळाली की जोडी रुपाय रुपयाची टाकून सरळ वरच्या पेठेकडे निघाली पेटीचा आवाज आला तसा दामू थांबला इठू सुद्धा थपकून उभा राहिला मोठा गोल केलेला माणसं गर्दी करून उभा राहिली होती एक म्हातारा हार्मोनियम वाजवत होता जोडीदारानं ढोलकीवर बोटं नाचवायला सुरुवात केली होती हार्मोनियमची साथ अपुरी पडत होती त्यामुळे ढोलकीवाल्याची बोटं तापून सुद्धा त्याला धावता येत नव्हतं घुंगर साथ देत होते लावणी रंगत होती लावणी संपली तसा माणसांनी दहा पाच पैसे टाकलं म्हटलं तरी पाच सात रुपयाची चिल्लर जमली दुसऱ्या लावणीला हात घालणार तोच एक पटकेवाला पुढे आला अरे पिक्चर मधली लावणी होद्या चढून असं माग माग वळून काय बागतोय रुपये देतो रुपये ढोलकीवाला काही म्हणायच्या आत इठू म्हणला अरे कसली लावणी ऐकतय या पेटीवाल्यात काय दम आहे अरे तू ढोलचीवाला म शेरात आणून पाळायला बघतोय पण अपुरा पडतोय पेटीवाला काय म्हणता तुम्ही ढोलकीवाल खरे तुम्ही म्हणता ते कसे ढोलकीवाला गडी म्हातार आहे आमचा अरे मग हि नर्मा गडी बसवा की पेटी हो बघा कशी बोट काढते अरे तमाशातला पेटीवाला झक मारतोय आमच्या दामू मास्तर बोर ए दामू घे पेटी घे पेटी घे म्हातार बाबा म्हातार बाबा तुम्ही पाच मिनिट जरा आराम करा आराम करा बाबा तुम्ही हे दामू घे की पेटी दामू पुढे सरसावला आधी सांगात दारू भिनत चाललेली गडी तापला होता बोट हुळूहुळायला लागली होती पालथी मांडी घालून गडी बसला मनासारखी पेटी लावली धरला सूर गाणाऱ्या पोरानं पट्टी लावली सूर झगमगायला लागले ढोलकीवाला डोळ्यात हसू पिकवत बसल्या जागी झुलायला लागला लावणीनं भलताच रंग धरला रुपया नाचवणाऱ्या फेटेवाल्यानं ना लावणी संपता दोनची नोट दामूच्या हातावर ठेवली लावण्यांची संख्या वाढायला लागली तशी चावल्या पावल्यांचा पाऊसच पडला ढोलकीवाला मोहरला दामू उठायला लागला तसा तो मानला पावन बाजार उठस्तवर थांब की नाही न आता उशीर होतोय मारले टायमाला नक्की आपण मानलं मानलं बाबा तुम्हाला मानलं आता तुमच्यासारख्यांची केरपा कुठलं गाव म्हणायचं तुमचं ते आम्ही पिंपरीचं साठे साठे माझं नाव आहे हा मग सवट मिळाले की मी भेटेन तुम्हाला चालेल हे घ्या गरीबाला साथ दिली दुसरं हाय काय आमच्या जवळ द्यायला घ्या साठेनं मूठ भरून पावल्या दामूच्या हातावर ठेवल्या मास्तर चवली गेली चालनात पण चवली शिवाय पावलीला शोभा नाही तसा पेटीवाला शिवाय चालूच शकत नाही कधी नव ते इठूला दामूबद्दल आदर वाटायला लागला तसल्या गर्दी दामूचा हात दाबत तो पुन्हा पुन्हा म्हणत होता तुमच्या हात अधबाकीच्या आदवे वर का दामूची बोट अजूनही आपोआप हलत होती सगळ्या अंगात लावणी छनछनत होती दोघं पुन्हा दारूच्या दुकानात घुसले सारी चिल्लर त्यांनी टेबलावर ठेवली व्यवस्थित मोजली आठ रुपये भरून वर पावली जास्तच भरली इठूच्या हातावर दोन रुपये ठेवत तो म्हणाला ए तुला बक्षीस माझी शिफारस केल्याबद्दल एखादा पेक द्यान का नाही अरे या बाबतीत मी काव नाही म्हणलोय चल पेर आहे तुला प्यायची तेवढी पे लय नक आपली दोन रुपयाची टाका दोघ भेलखंडत पानपट्टीवर आले चवीनं पान सगळं चवीन दामून उत्सुकतेनं विचारलं कल्याण बाजार काय झाला डबल आठा आलाय काय म्हणताय होय तुमचा आहे नाही म्याचा ओका काढला होता एटो थांबदार था? इथं एक दोन भाज्या घेऊन येतो चालेल की येतावर मी बेकरीत थांबतो ये तिथं केवळ एका पावलीत वीस रुपये मिळवून दामू तारा तारा निघाला बाजारात न जाता कोपऱ्यावर दोन भाज्या त्याने पिशवीत टाकल्या आणि निघाला एस टीतून गावाजवळ उतरेपर्यंत त्याला बायकोची आठवण नव्हती पण पायवाटेनं वस्तीकडे निघाला आणि एकाएकी श्यामून सांगितलेला सगळा प्रकार त्याला आठवला बरोबरचा विठू काय बोलत होता याच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं जगदाळ्याबरोबर मजा मारणाऱ्या तारीला फैलावर कधी घेईन असं त्याला झालं होतं दिवस मावळत होता जो तो पोटा पाण्याचं काहीतरी घेऊन वस्तीत परतत होता दामू आपल्या पालापुढे येऊन उभा राहिला तेव्हा तारा मालाचा हिशोब जुळवत बसली होती किती खपलं किती राहिलं ते बघत होती जवळचे पैसे पुन्हा पुन्हा मोजत होती त्याला पाहून ती चकित झाली आज हा रात्री आठ नऊ वाजेपर्यंत येणार नाही उलट कुठेतरी ढास पिऊन पडेल असं तिला वाटत होतं पण तिचा अंदाज फासला होता पिऊनही तो दिवसा सकट पालावर आला होता त्याच्याकडे तिरका कटाक्ष टाकत तिने नेहमी सारखा झोंबणारा प्रश्न विचारला लय लवकर आला का अडचण वाटते का तुला माझी मला कशाला अडचण होईल नाही होत असेल तर तसं सा सांग की काय घोटून आला वाटते मनगटाव काम होतो मी गटाव आणि पितो बिमान गटाओ तुझे हे दोन रुपये तुझ्या तुला घेऊन टाक लय महाग कस नक बाजार आणला का तसं चालायचा कशाला लागतोय बाजार घरात ध्यान आहे का तुझं अरे ओळ ग्या पायाचं तुकडं पडूस तर रोज हिंडती मी मी राळा राळा करून संसार सजवती म्हणून खातोय तू दोन वाटताला हे बघ आजपासनं तुझा दा दादा बंद म्हणजे तुझ्या आईची सजोरी तुझ्या बंद म्हणजे बांध तो उठला सरळ तिची लाकडी पेटी बाहेर फेकून दिली झोळी उचलणार तर तिनं ती थी धरली सोड सोड दांदा करते ठवली साऱ्याची वाट लावून टाकतो बघ अरे सोड म्हणतोय ना हो पण असं टाळक्यात राग घालण्यासारखं काय केलंय आधी अधिकाराच्या बाहेरू त्या जगदाळ्याच्या माळ्यात जाऊन गुण उधळती वय तू हा साऱ्या कोलाट्याच्या फुकण्या आया घालतीत म्हणून तू बी तशीच वागती काय हे बघे उगा शिवाय बिवा द्यायचं काम नाही काय करशील ग मागच्या टायमाला तुला घराच्या बाहेर हाकलणार होतो पर गप असलो माझ्या मागं वय काळे धंदे अगं त्याला जगदाळे मानते जगदाळ्या टोपी गत वापर आणि फाटक्या लुंगवटी गत फेकून देईन तुला तो ए अरे लय ना कशी राहू दहा रुपयाची ना तर गप पाडाव्या आपला मानाच्या कल्पना लाडवायच्या मानाचं सांगतोय भाई मी अगं तो श्याम्या भेटला होता श्याम्या जगदाळ्या त्यांनी सगळं सांगितलं मला झपरी जेवताय काय झोपताय काय ह हा आता जीवच घेतोय तुझा म्या तो गळा दाबायला लागला तशी ती मोठ्यानं बोंबलली माणसं पळत आली मारुती दादा गुलब्या नंदीवाल्याची दोघं तिघ त्यांनी तिला ढकलली तशी ती मेंढक्यावर कोचली खोंबरा नेमका कपाळात घुसला तिच्या अरे काय लावला काय तमाशा मारती दादा मारती दादा तुम्ही आमच्या खासगी भांडणात पडायचा नाही लिहका भडवे तू तिचा जीव घेशील आणि आम्हाला गोचवशील का गळा दाबत होता तिचा दाबणार म्हणजे दाबणार मी डोळं बाहेर येस तवर मारणार किला या असल्या छेनाल बाया मेलेल्या बाऱ्या अरे पण काय केलं काय तिने काय करायचं बाकी ठेवलंय त्या बाग आहे तर जगळ्याकडे जागदाळ्याकडे जाती ती गप येप मूत प्यायचं ना बॉमलायचं तारी चांगली पोरगे म्हणून टिकली हिथ हा मग घ्यावी तिने भावानी यायच्या पुढं हे खोट आहे असं सांगाव तिने तिथं आपण टांग खाल्लं जाऊ तिचे जरा वेळ सगळेच गप्प झाले काय बोलावं कोणाला ना मारती दादा ही भुचकाळ्यात पाडला तो ताराजवळ गेला तिच्या पाठीवरनं हात फिरवत मांडला ए बघपुरी तू मला माझ्या चांगून निघत आहे खरी परिस्थिती काय ती सांग बर तारा जरा वेळ गप्प झाले नवऱ्याकडे बघून तिने डोळे फिरवे दातोट खाल्ले डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घेत म्हणाली तो म्हणतोय ते खरं आहे सगळं अयो म्हणजे चूक तुझी झेवय माझे नाही माझे नाही काय सांगू दादा तुम्हाला या संघ पाच वर्ष झाले संसार करते यो मुळदा पेतो रातचा भिताडाकडं तोंड करून झोपतो अहो जनावर सिद्धी ओ प आलं तर दाव तोडाय बघतं मग मी तर बाय माणूस आहे आणि हो किरडे असा कमर खाली रे कामा मी म्हणून आता पात्र राहिली याला टिकलीच लावायची असती ना तर मागच लावली असती मी म्या वाड बघत बसले आता या माढ्याबरोबर किती दिवस संसार करू तुम्ही सांगा मला कोणी आडवायचं नाही मला माझ्या मार्गानं जाऊ दे चार माणसात तारीनं वस्तुस्थिती स्पष्ट केली तसं दामूचं जाग्यावर आळिंब झालं शस्त्र फेकलं पण ते उलटं फिरून अंगावरच आलं त्या घटनेनं तो बेथरला काहीही न बोलता गबगार झोपला अंधारत हे डोळे वाहत राहिले दारू प्यायची इच्छा होऊनही तो उठला नाही तिनेही स्वयंपाक केला नाही दोघेही उपाशी झोपले सकाळी तो उठला तरी ती अंथरुणात होती आळशागत पडून राहिलेल्या तारीचा त्याला राग आला अगं उठकी तारे दिवस आला टाळक्या उठकी मी नाही उठणार का टाळा आलाय मला का कुठं ताली धरायला गेली धिक्काय का दगड उचलून थमली आणि धांद्याला कवा जायची आजपासनं धांदा बन का अरे असा सारखा संशय घ्यायचा होता तर कडी कुलपाचं घर नाही वय बांधायचं बायकोसाठी दाल ला झालाय चार पैसे कमवायचे अकल नाही तुला अरे नाही जाणार धांद्याला काय करायचे ते कर बघती किती दिवस चूल पेटती बघू ना कुठनं पैसे आणतो कुठनं खायचं आपण बघू लय ना का वाकडे शिरवतो अरे पैशाला काय तोटा आहे मला हे सचिन नोट लय नो वाटा नका दाव अरे मटक्यावरला पैसा चाटक्यावर जातोय तसला तो आरा आहे ना आई बापाला सांगायचा मला नाही सांगायचा हा म्हणजे तूच काही चूल पेटवणार नाही नाही म्हणजे नाही दाम उठला उन्हाला बसला फका फाका, फाका विडी फुकायला लागला नंदी बैलवाला बापू बैलाला सजवत होता काहीही न बोलता त्याच्याकडे बघत राहिला शेजारच्या पालातली म्हातारी बाहेर आली खरकट पाणी होत म्हणली दाम्या तुझ्या आंगातलंय आहे बघ का मातारडे एवढा का तुला त्या तारीचा पोळ का अर चांगल्या बायला दालला सुदे चांगला भेटावं लागतो बाबा तुझ्यासारखा कडू दोडका तिने म्हणून सांभाळलाय जरा ना की आता कसला इचार नाही फिचार नाही चालीला चूल पेटवाय का रोग लागतोय वे राव एका दिस ओपाशी हा तू बिशानी मातारी घे तिचेच बाजू घे म्हातारी हसली कामाला लागली दामू उठला सरळ गावात गेला आठाण्याचा गुळ आणि रोपायाचे शेंगा घेऊन आला निवांत पाला पुढं बसून खात राहिला चुलीत फोलकट टाकून हात धुवून गडी बसला पुन्हा ओन आला चार आवरून तारीनं चूल पेटवली एकच भाकरी थापले तेल चटणी घेऊन खायला लागली तिचं जेवण होतं वर दामू काही बोलला नाही नंतर हळूच आत आला उभ्या उभ्या मांडला मला भूक लागली वर तोंड करून भूक कुत्र्या गत मग भजनात पिटी वाजवतो ना मग नाही का कुणी बुवा भाकरी वाढत अगं बायकोय का कोण आहे तू मी कसा भी नाही आत्ता पाव तर तुझ्याशी इमानी राहिली ह्या नशेब समज अरे पुरुषाला शिर्डी लावायला बायकाला येळ नाही लागत नीट कानाचं डोबळ खुल्लं ठेवून ऐक मी जे बोलिन ना ते करीन शब्दासाठी मरीन बी काय करशील तू अजून कुठं काय केलं नाही आता आहे काय करायचंय ते कर दाग हा दावीन की दावीन तिने जुनाट पेटी काढली नव पातळ नेसली कानात रिंगा घातल्या हा। हातातल्या हा, बांगड्या हा, बदलल्या हा। कुंकवाची आडवी रे काळजीपूर्वक रेखले काचणाऱ्या ब्लाऊजच्या बाह्या व्यवस्थित ताणल्या निघाली ती निघाली तसा दामू तोंडात खेकर गेल्या का करत म्हणला कुठं निघाली मस्नात यायचं लग्नाच्या बाईला शोभत नाही हे अरे पण तुला शोभतंय की अर गच ना असं संशय पुढत मरचीन तू हे बघ मी निघाली मी निघाली जगदाळ्याकडं हिंमत असल तर आडीव मला तांब्या लावडायचा असला तर तुझी तू माणसं घेऊन ये मला गरज नाही त्याची जात पंचायत मी कोलती अंगठ्याव हो। जाती मी आणि जरा गुन्हानं वाग चलते आजे चलते म्हातारी काही म्हणायच्या आत तारी पाळाली भिरभिरत्या पाखरागत भरारत गेली चिखलात बसलेल्या डुकरागत बत्थड चेहऱ्याचा दामू डोक्या आभाळ कोसळल्यागत रिकाम्या पालात बसून राहिला मित्रांनो हा कादंबरीचा चौथा भाग इथेच संपला पाचवा भाग उद्या संध्याकाळी पाच वाजता दीपक रेगे कथाकथन वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार मित्र हो